सर, खडकी भागात आज अपघात झालेला आहे, काय या प्रकरणाची माहिती आहे, कोणाला आतापर्यंत ताब्यात घेतलेले आणि या पोलीस कर्मचाऱ्यांची सध्या हेल्थ अपडेट काय? खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्री बीट मार्शल पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक अज्ञात वाहनाने धडक दिलेली होती. त्यामध्ये आत्तापर्यंत एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे, सिद्धार्थ उर्फ गोट्या राजू खेंगा हा आपण ताब्यात घेतलेला आहे. त्याबरोबर वाहन पण आपण जप्त करण्यात आलेलं आहे, ताब्यात घेतलेलं आहे वाहनसुद्धा. सेकंड, या रात्रीच्या प्रकारामध्ये बीट मार्शल आंबेडकर चौक या ठिकाणी जात असताना त्या वाहिनीच्या ठिकाणी आंबेडकरची वाहिनी आहे बघा, आपले दोन रोड आहेत आणि बोपोडी अंडरपास आहे, त्या कॉर्नरवरती अपघात झालेला आहे. ठोकर अत्यंत गंभीर स्वरूपात दिसून येते आणि त्यामध्ये आमचे कर्मचारी त्यामध्ये एक मयत झालेले आहेत, समाधान कोळी, आणि दुसरे संजोग श्याम शिंदे जखमी आहेत. त्यांना तात्काळ रुबी हॉलला आम्ही पाठवलेलं होतं, त्यांच्यावर उपचार आता ते आउट ऑफ डेंजर आहे. आरोपीच्या मद्यप्रश्नाबाबत माहिती घेतलेली आहे आणि त्याला आपण ससूनला मेडिकलला तात्काळ पाठवलं, जसं ताब्यात घेतलं त्याचबरोबर पाठवण्यात आलेलं आहे. अपघात कसा झाला? अपघात हा अंडरपासच्या जवळ पाठीमागच्या बाजूनं बीट मार्शलच्या व्हेकल टू व्हीलरला जोरात धडक दिल्याने अपघात झालेला दिसून येतोय आणि त्यामध्ये त्यांचा बीट मार्शलचा मृत्यू झाला. अद्यापर्यंत त्याचे ससूनला आम्ही मेडिकलला पाठवलेलं आहे, जशी माहिती तसं कळवतो. प्रिलिमिनरी आपण एक्झामिनेशन करतो ड्रायव्हरची, त्याच्यामध्ये काही साइन्स दिसले? त्यामध्ये बराच वेळ झालेला आहे की घटना रात्री 2 दरम्यानची आहे आणि त्याला ताब्यात घेण्याची वेळ ही सकाळी 10 दरम्यानची आहे, त्याच्यामुळे आपल्याला असं सांगता येणार नाही. जेव्हा तिथे आता मेडिकलमध्ये ब्लड रिपोर्ट सॅम्पलमध्ये जे येईल त्या पद्धतीने आपण त्यात करू. ड्रायव्हिंग लायसन्स होती का? अद्याप तपास चालू आहे त्याचा, राहिलेला आहे तपास, चेक करतो. त्याला ताब्यात घेण्यात आलं, चौकशी कधी घेऊ आम्ही, त्याच्यामधून त्याला ताब्यात घेतलं. त्याची स्वतःची अपघातानंतर तो कुठे पळाला होता, म्हणजे घरी जाऊन लपला की काय? नाही, तो कुठे पळाला हे सांगता नाही येणार, परंतु तो आम्हाला घरून ताब्यात मिळालेला आहे. सर, ज्या गाडीचा ज्या गाडीने धडक दिली आहे ती गाडी कुणाच्या मालकीची आणि हा तरुण नेमका याचा प्रिलिमिनरी काय करतो? गाडीचे मूळ मालकाची आमच्याकडे माहिती आहे, त्यामध्ये मुकेश अटवाल यांची ती मूळ मालकाची गाडी आहे, परंतु त्याने अजून दुसऱ्याला विकली की काय सांगता येत नाही. एक रॉबिन म्हणून नाव पुढे येते, आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. त्याच्या मित्राची गाडी असल्याची आत्तापर्यंत माहिती आहे आणि यांनी रात्री तो गाडी चक्कर मारायला म्हणून त्याच्याकडून घेतलेली होती आणि तो बाहेर पडलेला होता. गाडीत इतर कोणी अजून त्याच्याबरोबर होतं का? अद्याप तपासात अजून माहिती नाही. आरोपीचं वय 24 आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.